माझं नाव मनजीत सिंग हिरासिंग शीख, मी खामगावचा राहणार आहे. तरुणाई फाउंडेशन नावाचं बाबांपासून प्रेरणा घेऊन आनंदपासून आम्ही एक हे फाउंडेशन सुरू केलं. खामगावच्या आजूबाजूचे काही नदी नाले होते एवढे, मग त्याच्यावर आम्ही श्रमदानातून आमचे जे मित्रपरवाने आम्ही मग छोटे छोटे आम्ही वनराई बंधारे बांधले. पाणी अडलं पाहिजे हा एक होतो, मग ते जास्त थेराटिकल किंवा जास्त तांत्रिक याच्यातनं अडकता कसं पाणी अडलं जाईल याच्यावर आम्ही तेव्हा आणि भावनेतून काम करत होतो. खामगावला एक राष्ट्रीय विद्यालय, त्या राष्ट्रीय विद्यालयातल्या नाल्यावर आम्हाला एक माती बांध बांधायचा. मग आता माती बांध बांधायचा कसा काय बांधायचा तर माहीत नव्हतं, पण आम्ही कृषी विभागाला कळं गेलो. मग तिथलचे एक अधिकारी मोठ्या मुश्किलीनं मग आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि मग त्यांनी आम्हाला आखून दिलं. त्यांना वाटतं काय करतील माहीत नाही. आम्ही 12-13 जण होतो आणि जवळपास आम्ही 17-18 दिवस काम केलं आणि आम्ही तो माती बंधारा पूर्ण केला. पण हे माती बंधारा पूर्ण करताना गोष्ट अशी झाली की त्याचं जे काही वेस्टवेअर काढायचं होतं, सांडवा काढायचा होतो, तो प्रॉपरली काढला गेला नाही आणि तितकी आमच्याकडे शक्ती पण उरलेली नव्हती आणि काढायचं कसं तेही माहीत नव्हतं. आणि तो बंधारा झाला, उन्हाळ्यात आम्ही काम केलं आणि पावसाळ्यात मस्त तुडून पाणी भरलं त्यात. आम्ही गेलो तिथं, काय आम्हाला आनंद झाला आणि परत दुसरा तिसरा पाऊस आला आणि तो बंधारा फुटून गेला. आम्ही निराश झालो, कसं करायचं काय करायचं. हे जे काही बाबा आमटेंपासून जी काही प्रेरणा घेतलेली होती आनंदवन सोमनाथपासून, मग ते आपण जिथं जिथं जावं तर पाण्याच्या कामावरच जास्त त्याला महत्त्व द्या. आणि मग त्याच्यात कळस मग पाणी फाउंडेशनमुळं चढला. गेल्या वर्षीपासून पाणी फाउंडेशनचं काम सुरू झालं इथं. मग हे तालुक्याचा नंबर लागतावर तो आमच्या आवडीचा विषय. आवड जरी असली तरी आम्ही तांत्रिकदृष्ट्या आम्ही त्याच्यात काही परिपूर्ण नव्हतो. 2.5 दिवसाचं जे ट्रेनिंग होतं ते जीवनात एकदम बदल करतात. तर त्या ट्रेनिंगमध्ये इतक्या काही गोष्टी शिकवण्यात आल्या हे ते विसरण्यासारखे. आणि मग वाटलं की आणखी जोमानं काम केलं पाहिजे पाण्यात. छोटे छोटे उपक्रम करताना मग डोक्यात असा विचार आला की काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. मग वेगळं काय केलं पाहिजे तर पर्यावरणाच्या दृष्टीतच आपण काहीतरी काम केलं पाहिजे. आपण ज्या परिसरात बसलेलो या परिसरात शेकडोनं झाडं होते सालेची, आज होती आज मी राहिली ती तोडून तो का विकण्यात आली, तोडण्यात आली, त्याचं डिंक काढल्यानंतर ते मरून जातात. पण या आजूबाजूच्या 10 आदिवासी गावात या सातपुड्याच्या भागात सालई बन हे नाव प्रसिद्ध होतं. मग आम्ही काम करताना आम्हाला 1 वर्ष झालं, मग असं विचार आलं की या प्रोजेक्टला काहीतरी नाव द्यावं. सालई बन हे इथलच्या स्थानिक लोकांनी दिलेलं या जागेचं नाव. झाडं जगवणं फार महत्वाचे आणि औषधी आहे. त्याचं ते डिंकाचं जर साठवून ठेवलं तर सुगंध नाही. ते जाळलं की नाही आपण जे होम हवन करतो राळ गुळ म्हणतो ते होम हवन म्हणून ते असं सुगंधित आहे मस्त. गेल्या वर्षीच्या या उन्हाळ्यात आम्ही जवळपास 17,000 झाडांचं आम्ही रोपण घेतले. सोबत मग पाण्याचे काही कामं केले. तिथे आम्ही जे झाडं लावलेले आहे ते 100% जगलेले आहे. यावर्षी जे 16-17 हजार झाडं आम्ही लावलेली आहेत त्याला जगवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे आणि आमची लढा आमच्या दुष्काळाची लढा सुरू आहे. तो त्या झाडांना आम्ही ड्रीप केली, काही झाडांना आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटल्स लावल्या वेगळ्या ट्रिक वापरून. जे पाणी अळवलेलं होतं, जिरवलेलं होतं, जे वाहतं पाणी होतं त्या पाण्याच्या जोरावर आम्ही आतापर्यंत म्हणजे मार्चपर्यंत आमची झाडं जगलेली आहेत. म्हणजे हे पाणी फाउंडेशनचं यश हा मदतच झाली आम्ही आणि यावर्षी पुन्हा आम्ही करणार आहोत. जल जंगल जमीन या दोन्ही गोष्टी आल्या. आता जंगलही आलं, जमीनही आली आणि जलही आलं, या सर्वांसाठी काम. इको विलेज म्हणून आम्हाला हे डेव्हलप करायचं. हे पर्यटन स्थळ नसलं पाहिजे.